सवारी चालली सगळी बॅगा भरून जेवणं पॅक करून आता चाललेत सगळे बाहेर. ए एका गाडीत दोघांना परमिशन आहे हा 500 रुपये दंड माझ्याकडे जमा करा चला. एका गाडीत फक्त दोघांनाच परमिशन आहे. तुम्ही किती भरलेत एकदम हे बघा कसे भरलेत. कचाकच गाडी भरलेली आहे. बाय 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 बाय. सुहानी आमच्याकडे आली. काय झालं सोनू बस मध्ये मध्ये बस हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात, मजेत आहात. आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. आज तुम्हाला तर माहिती आहे सध्या नुकतंच माझ्या भावाचं लग्न झालं आहे त्यानिमित्त मी सध्या गावी आहे आणि गावामध्ये आमची धमाल मस्ती चालूच आहे. काय झालं आहे गावामध्ये कोरोनाचे केसेस वाढत आहेत त्यामुळे आमच्या गावाकडे लॉकडाऊन आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्हा पूर्णतः लॉकडाऊन केलेला आहे त्यामुळे कोणत्याही गावात जाऊ शकत नाही किंवा बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही घरामध्येच आहोत. ते शूटिंग करणं मला बरोबर वाटत नाही. घरातली कामं फक्त करणं आणि ती शूटिंग करणं ते बरोबर नाही आहे किंवा मला आवडत नाही आहे. तर आज आम्ही वेगळा प्लॅन केलेला आहे. आज आम्ही वनभोजनसाठी आमच्या शेतामध्ये चाललो आहे. शेतामधलं थोडंसं काम करायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही चाललो आहे वनभोजनसाठी शेतामध्ये. आमची पूर्ण गँग तयार झालेली आहे. सुहानी तयार आहे. काही मेंबर्स गाडीतून नुकतेच गेलेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे बाईकवर. चला तर मग आज दिवसभरात आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करेन. शेतात पोचलो. आत करून लावा ना जरा. आज आत दाबून मारा ना. तुम्ही पण आत करा जरा. काय आहे रस्ता बंद केलेला आहे का? चला आता हात पकडून का चाललाय ग? कसला त्रास व्हायलाय? कसला त्रास व्हायलाय? चालायचा कसा त्रास होईल? वाकून बसून डोक्याला नाही आणलं काय बांधाय. एक एक पात घेऊया मधनच कुठं घ्यायचं. घेतलं का बा?
काम बघून पळून गेलेले मेंबर आता शेतामध्ये पदार्पण करतात. आता ही तुमची दोघांची लाईन आहे, ती कम्प्लीट करायची आणि बघत यायचं. याचा आवाज बंद करा ना. हे आणलेत आंबे. या दोन माणसं काम सोडून गेली होती ना, त्यांनी ही आंबे घेऊन आलेत. आता हे आम्ही आंबे फस्ट करणार. पोरी माझ्या दमल्या काम करून करून. ऊन लागलं, काळ्या झाल्या. आता काय करूया ग बाई? सुहानीची टोपी कुठे? हे तर सगळ्यात पहिलं दमलेलं माणूस आहे. नमस्ते. हे करा, वनभोजन करा. बुट्टी भरून जेवण आणलंय. तुम्ही तेवढे राहिले, बाकी सगळे आलेत. नीला म्हणते म्हणते उचल त्याला डोंगळ आले. या सांगितलं तर थांबले तिकडं. काय ही तब्येत काय म्हणते? म्हणून चांगलाय काय गोडे दे. हा आता काय शेत जागेवर राहत नाही एवढी माणसं बघून. मला भिवून त्यांना द्या. पोरींना द्या. पोरींना सुहानी तू तिकडे घ्या. दोन दोन पकडा हात कापला. पकड खालचा हात वरून पकड. वरून वरती पकड. फक्त वरती पकड की फोडला. हा बस कसाय आंबा? म्हटले ए बघ किती गोड आंबा होता ना. शेतात का वैद्य? भोजनच्या कार्यक्रमामध्ये आहे खरडा. ही आहे शेंगदाण्याची चटणी, कोबी, दडका आणि दही विथ भाकरी, राईस आणि डाळ. मला दही भेटणार आहे की नाही? दही दे का चेसणी वरती? डोंगरावर बसले. हळू ठसका लागला तर वांदे होते. वनभोजनला आम्ही आलोय. हे बघा सगळेजण इथे वनभोजन करतायत. या या जेवायला या. दोन भाकरी जास्त झाले. चप्पल Thank you.
आम्ही आणलाय माझा आणि आता सुप्रिया मॅडम फक्त एकटीच बॉटल घेऊन बसले. आम्हाला देतच नाही ना म्हणून आम्हाला देतच नाहीये आणि सगळे वेट करतायत. आणि इकडे स्प्राईट आहे. आता आम्हाला कोण स्प्राईट पण देत नाही आणि माझा पण देत नाही. आम्ही असेच आहे. द्या हो थोडा द्या हो घ्या हो बस काय माझ्या कुठल्या अंगाला लागल जाऊन तो एक बूंद एवढाच आपण मग ग्लास भरून घेतलाय. द्या मला आम्ही सगळ्यांना दिला मला द्या पकड मी ते पित नाही ना मला नाही आवडत ते मीठ आहे सोनू निधी एवढं थंड नाही. आम्ही एक शेत पूर्ण क्लीन करून आलोय रान पूर्ण काढून. आता आम्ही आलोय मावशींच्या शेतामध्ये. कुठला आहे हो तुमच्या शेताचं नाव? दळ्यामध्ये. दळ्यामध्ये आलोय मावशींच्या शेतामध्ये. इथेही रान आहे पण ते आम्ही आज नाही काढणार. बघू उद्या परवा काढू. कसली दगड उठल्यात बघ केवढे मोठे मोठे दगड आहेत मावशींच्या शेतामध्ये. हे बघा एक एक केवढा मोठा मोठा दगड आहे. ते बघा किती मोठे मोठे दगड आहेत. हे शेतात होते मावशी आत वडवलं हे. केवढा मोठा आहे बघ. ड्रायव्हर मामा काय गाडीतून उतरलेले नाहीयेत उन्हामुळे. आता ते कंटाळलेले आहेत आणि सुहानी पण कंटाळली आणि आमच्या पोरी पण लालबुंद झाल्या. हाय बल्लू काय झालं बाळाला? आता गेलं गेलं त्यांना मला लावायचा. मी पण बसणार. मला एकटीला ठेवून जाणार तुम्ही लोक? मोबाईल खाली ठेव सुहानी. तुम्ही एकटेच राहणार का? मग नुकतेच आम्ही आता घरी आलोय. थोडेसे फ्रेश झालो. चहा नाश्ता झाला आणि आता आम्ही गप्पा मारत बसलोय. आणि आता आम्ही गोट्या सोबत खेळलोय. इची तोंडात नाही घालायची गोटी? नाही घातली. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.